श्री स्वामी समर्थ। गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। तर भक्त हो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या मठात मुलांना का न्यायचे यावर चर्चा करणार आहोत। तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल अशी आशा। पालकांनी आपल्या मुलांना लहानपणापासूनच मठात घेऊन जाण्याची सवय लावावी। दर गुरुवारी स्वामींच्या मठात घेऊन जावे। त्यांना स्वामींची सेवा कशी करायची हेही समजले पाहिजे। तर आता पाहणार आहोत मठात जाण्याचे फायदे। मठात अनेक स्वामी भक्त असतात, स्वामींच्या पूजेसाठी येत असतात, त्यामुळे सामूहिक धर्म आचरणावर शिस्त मुलांना लागते। मठात अनेक भक्त मनोभावे स्वामींचे नामस्मरण जप करत असतात, त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच नामस्मरणाचे आणि जपाचे महत्त्व कळते किंवा जप तप याची आवड लागते। दुसरा फायदा आहे, स्वामींच्या मठात अनेक भक्त रांगेत उभे राहून आरामात शिस्ती स्वामींचे दर्शन घेत असतात। विशेषतः अनेक मठामध्ये गुरुवारी गर्दी असते, त्यामुळे मुलांमध्ये रांगेत उभे राहून दर्शन घेण्याची सवय लागते आणि संयमही येतो, शिस्तही लागते। पुढचा फायदा आहे, मठातील शुद्ध लहरी मुलांना मिळतात आणि अतिशय आत्मीयतेने स्वामी भक्त त्यांची उपासना अनेक मठात करत असतात, त्यामुळे मुलांमध्ये स्वामी उपासनेची गोडी निर्माण होते, स्वामीबद्दल प्रेम उत्पन्न होते। मठातील भक्तिभावाकडे मुलांचे लक्ष असते, त्यामुळे स्वामींच्या सेवेचे अनुकरण करायला मुले शिकतात। आणि भक्त हो, प्रत्येक स्वामींच्या मठात स्वच्छता असते, निर्माल्य वेळोवेळी काढले जाते, पादुकांवरील फुले काढली जातात, स्वामींना कोणी फुले अर्पण करत असतात, कोणी उदबत्त्या दाखवते, कोणी गोड पदार्थ दाखवते, त्यामुळे मुलांना स्वामींची पूजा कशी करायची तशी देवघरात स्वच्छता कशी ठेवायची याची सवय किंवा आवड शिस्त व पद्धत समजते। मुलांना पालकांनी अनियमितपणे मठात नेल्यास त्यांना निश्चित चांगले वळण लागेल, आपली मुले स्वामी कृपेने गुणी होतील। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी म्हणा श्री स्वामी समर्थ। धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त।